लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात येत असलेल्या भेटा या गावामध्ये एका वृद्ध महिलेचा बलात्कार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सविस्तर माहिती अशी आहे की एक 70 वर्षीय वृद्ध महिला आपल्या मुलासोबत औसा तालुक्यातील एका गावामध्ये राहत होती. ती आपल्या उदरनिर्वाहासाठी शेजारी असलेल्या भेटा व बादा या गावातील घरांमध्ये घरकाम करून आपलं घर चालवायची. मात्र 23 ऑगस्ट रोजी येणारा दिवस हा तिच्यासाठी किती भयंकर आहे कदाचित तिला माहीत नसावं. 23 ऑगस्ट रोजी ही 70 वर्षीय महिला आपल्या नेहमीप्रमाणे कामासाठी घरातून बाहेर पडली. मात्र जेव्हा ती भेटा या गावामध्ये रस्त्याहून जात होती तेथे एक नराधम जो 35 वर्षाचा मंसूर त्याचं नाव आहे त्यांनी या 70 वर्षीय महिलेला जबरदस्तीने घरामध्ये नेलं व आपल्या घरामध्ये नेऊन तिच्या बलात्कार केला. तिथेच न थांबता बलात्कार करून त्याने साडीने त्या वृद्ध महिलेचा गळा आवळून तिची हत्यासुद्धा केली. 23 तारखे रोजी बाहेर पडलेली आई घरात संध्याकाळी न परतल्याने तिचा जो मुलगा आहे तो चिंतित झाला आणि त्याने त्याने आपल्या नातेवाईकाकडे चौकशी करायला सुरुवात केली. मात्र 23, 24 आणि 25 तीन दिवस झाले तरी तिच्या आईचा कुठे तपास लागत नव्हता. तो मुलगा आणि वृद्ध महिला ज्या गावामध्ये राहत होती त्या गावातच 26 ऑगस्ट रोजी 1 वाजताच्या दरम्यान त्याच्या चौकामध्ये एक चर्चा सुरू झाली की बाजूच्या भेटा या गावामध्ये एक 70 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला. ही चर्चा ऐकून त्या मयत वृद्ध महिलेचा मुलगा घटनास्थळी पोहोचला व तेथे गेल्यानंतर त्यांनी त्या मृतदेहाची तिथे ओळख केली आणि त्याला कळालं की आपली आई तिथे तिथं दुर्दैवी इथे मृत्यू झालाय. या सर्व प्रकरणानंतर ही जेव्हा माहिती भादा पोलीस स्टेशनला कळाली तर तेथील पोलीस घटनास्थळी येऊन त्यांनी पंचनामा केला व या प्रकरणामध्ये तपास करून त्या आरोपीला अटक केलं. या केसमध्ये जो तक्रारदार आहे तो पीडित महिलेचा मुलगा आहे आणि त्या मुलाच्या मुलाचा जो जबाब आहे तो FIR मध्ये असं म्हटलं आहे की 23 तारखे रोजी माझी आई घरातून बाहेर पडली आणि त्यावेळेस भेटा या गावामध्ये जो आरोपी आहे या प्रकरणामध्ये मंसूर याने माझ्या त्याच्या आईला घरी घेऊन गेला व तेथे तिच्यावर अमानुष अत्याचार करून बलात्कार केला आणि त्यानंतर तिचा साडीने गळा दाबून खून केला. यामध्ये पोलिसांच्या तपासामध्ये अजून एक मोठी समोर गोष्ट आली. त्यामध्ये आरोपीने पीडित महिलेला मारल्यानंतर 3 दिवस आपल्या घरातच ठेवलं. तो त्या डेड बॉडीसोबत 3 दिवस आपल्या घरात राहत होता. या 4थ्या दिवशी जेव्हा त्या डेड बॉडीचा दुर्गंध आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरला त्यावेळेस तिथल्या लोकांच्या गोष्टी लक्षात आली आणि हे सगळं प्रकरण उघडीस आलं. आता या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर बदलापूरची घटना असो, कोलकात्याची घटना असो वा लातूरमध्ये ही झालेली घटना असो, या तिन्ही प्रकरणामध्ये वेगवेगळ्या वयातील स्तरांमध्ये महिलांवर अत्याचार झाल्याचं समोर येते. त्यामुळे आता राज्यातील महिला कितपत सुरक्षित आहेत व अशा विकृत मानसिकतेला कसं रोखायचं असा मोठा प्रश्न आता समोर आलाय. लातूरसाठी अनिकेत जाधव, मुंबईतर.